कमी केला असता तो बरं झाला असता असं म्हणण्याची वेळ येत. जे करू नये ते केलं नसेल तर हे मी केलं नसतं तर बरं झाल्याची वेळ आणते. आणि कुठून गेलं मी हे, कुठून मला बुद्धी झाली, त्याचं उत्तर आहे. सगळं सगळं समजून घ्यायचं अगोदर कदाचित नमनाला वेळावर ते लागेल. दिवसही कमी आहेत त्यामुळे हे सगळं बरोबर आवरावं लागेल. पण मला हे आवरण्याच्या संबंधी अजिबात फिकीर वाटत नाही. त्याचं कारण आहे, मार्च अखेर पोषण पुरा करणं हे काम कोणाचं असतं? मास्तरांचं प्राध्यापक ते काम असतं. परमार्थामध्ये असं अपेक्षित नाही, पोषण पुरा करणं हे अपेक्षितच नाही. पूर्वतयारी ज्याला म्हणतात ती चोख झालेली असणं, उत्कृष्ट झालेली असणं फार मोठं महत्त्व आहे. हे समजून जाते, कळतं, कळायला काय फारसा वेळ लागत नाही. म्हणून चित्त शुद्ध झालं असेल असा विचार. कुठून मला बुद्धी झाली, कुठून बुद्धी झाली? वासनेतच बुद्धी होती. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे, एक विशिष्ट वासना शिल्लक राहिली. ती वासना शिल्लक राहिल्यामुळे हा जन्म घ्यावा लागला. आता ती जी वासना आहे ती वासना डिक्टेट करते बुद्धीला, हे असं कर, असं कर, असं कर, असं कर. वासना नावाचं एक तत्व आहे, त्याने अशी स्ट्रॅटेजिक जागा धरून ठेवलेली बुद्धीची, की ज्या ठिकाणी निर्णय केले जातात, मन बुद्धी चित्त अहंकार असे चार आहेत, त्यामध्ये बुद्धी नावाचं तत्व आहे, त्या ठिकाणी निर्णय केले जातात. आता निर्णयाला आवश्यक ती सामुग्री मनामार्फत पुरवली जाते. एक फार सुंदर एक सुंदर विचार आहे तो. पण इतक्या तपशीलवार विचार करण्याचं कसं जमत नाही माहिती का? परमार्थाचे ठेकेदार जे असतात त्यांना मी सगळं वापरतो की तुम्ही इतकं नाम घ्या म्हणजे इतकं होईल. टेबल तयार असतात, एक कोटी घेतली की असं, दोन कोटी घेतली असं, तीन कोटी घेतली की असं, असे टेबल तयार असतात. मग काय होतं, 13 कोटीच्या जवळपास आलं माणूस आधीच बेचैन होतो. आता 13 कोटी झालं मग काय मिळणार, मला काय मिळणार, ह्या काय मिळण्याच्या नादामध्ये ज्याचं नाम घेतो तिकडे दुर्लक्ष होऊन जातो. अशी काही जी परिस्थिती आहे त्याला परमार्थाचे ठेकेदार म्हणतात. इतकी पारायण करा, इतकं नाम घ्या, इतकं तळाचा संख्याबद्ध परमार्थ असा आकडेबद्ध परमार्थ असतो. असा परमार्थाने कोणाचा आजपर्यंत काही झालेलं नाही. एक मिनिमम शिस्त लागण्यासाठी सुरुवातीला काय करा तशी आवश्यकता असते. कुठे खरी आहे की कुठलीही गोष्ट नाकारायची नाही, पण प्रत्येक वेळेला प्रत्येकाची मर्यादा आम्ही ओळखायला शिकलो पाहिजे. आणि हे काम आपलं आपल्यालाच करावं, दुसरं कोणी करणार नाही. उदाहरण सांगतो, गमत्याचं उदाहरण आहे. एक 2 वर्षाचं मूल शाळेत जात, काय KG वगैरे काय म्हणतात, त्याच्याजवळ दप्तर असतं. त्या दप्तरात काय काय असतो, 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलाच्या दप्तरात काय असतं? एकही पाटी नाही, पेन्सिल नाही, वही नाही, कागद नाही, खडूती काही नाही. काय असतं, एक पाण्याची बाटली, एक जेवणाचा डबा, एखादं नॅपकिन आणि असू दे एक म्हणून चटणी. काही कमी झालं तर असं चटणी पण असते. आता हे त्याचं दप्तराचं स्वरूप आहे. आता दिवसेंदिवस दप्तराचं स्वरूप बदलायला हवं का नको विचार केला तो. पहिलीत गेल्यानंतर निदान चटणी तरी त्यातली निघाली पाहिजे. मग पुढचं ठीक आहे, असं काहीतरी होईल. मग वयांची ॲडिशन होईल, पुस्तकांची ॲडिशन होईल, पुष्कळ गोष्टींची ॲडिशन होईल. आणि अशी ॲडिशन होत असता युनिव्हर्सिटी जेव्हा तो मुलगा जाईल त्यावेळेला एकही दप्तर नावाची वस्तूच नसेल. आता त्या दप्तरापासून त्या दप्तरापर्यंत जी प्रगती आहे ती प्रगती जशी व्हावी अशी इकडे अपेक्षा असते इकडच्या शिक्षणात, तशी इकडे सुद्धा नित्य नवा दिस जागृतीचा अशी नवा उजाणार प्रत्येक दिवस नव्या जागृतीचा असावा अशी तुकारामांची अपेक्षा आहे. असाच होतो, इकडे सुद्धा काही प्रगतीचे टप्पे असतात आणि ते प्रगतीचे टप्पे आपल्या आपल्याला ओळखू येतात, आपल्यापर्यंत जाणवतात. आणि असं आपल्याला जाणवायला लागले की आपल्याला कळतं की आता ही वस्तू येथून गेली तरी चालेल, मग संख्या मोजायची सोडली तरी चालेल, हे ग्रंथ पारायण केलं चालेल, तीर्थयात्रा नाही केलं तरी सुद्धा चालतील, उपास तपास व्रत एखादं एखादं चुकलं तरी चालेल. असं जी चालेल चालेलची यादी आहे ती चालेलची यादी वाढत जाते. आणि जे नेमकं केलं पाहिजे ती यादी वाढत जाते. ती बरोबर कसं हे कमी होत जाते, ती वाढत जाते. आता हे जर होत असेल आतमध्ये तर समजा कुठेतरी गडबड आहे, कुठेतरी आपली प्रगती थांबलेली. आणि हे जर लक्षात नाही आलं, लक्षात आणून दिलं नाही कोणी, आपलं आपलं नाहीच कळत त्या गोष्टी. वास्तव आहे आपलं आपलं नाही कळत, कोणीतरी सांगणार असावं. मग ते सांगणाऱ्याच ऐकलं, म्हणून श्रवणाचा अपरंपार महत्व जे प्रमाणात आलं आहे, पारायणापेक्षा श्रवणाचं महत्व कितीतरी जास्त आहे. म्हणून श्रवण करावं सातत्याने सांगतात, हे कारण आहे. खऱ्या माझ्या हिताच्या गोष्टी काय आहेत त्या श्रवणातून करतात. आपला विचार चालला आहे की वासना नावाचं तत्व आहे ते बुद्धीमध्ये स्ट्रॅटेजिक जागा देऊन बसलंय, कारण बुद्धीचं काम निर्णय करणे आहे. मग त्या वासना अशी काळजी घेते की बुद्धीचे सगळे निर्णय त्या वासनेला धरून अनुकूल होतील. आणि वासनेचे निर्णय 2 प्रकारचे असतात, एक शुभ आणि एक अशुभ. एक सुंदर एक श्लोक आहे, शुभाशुभ प्रवाहेण वहंती वासना सरी, योग वाशिष्ठातला श्लोक आहे.
की प्रत्येकाच्या अंतःकरणात वासना असते, त्या वासनेचे दोन प्रवाह असतात, एक शुभ एक अशुभ. सगळ्यांच्या माझ्या सगळं प्रत्येकाच्या आतमध्ये जी वासना आहे त्या वासनेचे दोन प्रवाह असतात, एक शुभ एक अशुभ. त्यामध्ये त्यांनी असं सांगितले, शुभ प्रवाहाला वाट करून द्यावी आणि अशुभ प्रवाह जो तो जरूर टाकावा, आटवून टाकावा, साठवून ठेवायचा नाही. एखादं बांध फुटून देईल कुठेतरी आणि काय 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 व्हायला गेलो म्हणून तो जिरवायचा, आटवून टाकायचा, त्याला बांध नाही घालायचा. आता हे सगळे विचारायचे. आता असंच आपण करत राहिलो, हे करणं जीवाच्या स्वाधीन आहे, त्याला म्हणतात क्रियमान कर्म स्वातंत्र्य. माणूस म्हणून जन्मल्यानंतर मला ज्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य येतात, ते एक स्वातंत्र्य आहे की अशुभ प्रवाहाला वाट न करून देता शुभ प्रवाहाला वाट करून द्यायची, हे मला जमण्यासारखं आहे. म्हणून दोन प्रकारच्या वासना, एक बुद्धी असते, एक वासनानुसारी बुद्धी आणि गीतानुसारी बुद्धी. आता आपली बुद्धीची गोष्ट आहे, गीतेत सांगितल्यानुसार जे नवीन निर्णय आहेत ते नवीन निर्णय, भगवद्गीतेत सांगितल्या भगवान श्रीकृष्णाने दिलेले नवीन निर्णय आणि वासनेचे जुने निर्णय, असे नवे निर्णय भगवद्गीतेचे आणि जुने निर्णय वासनेचे, ह्याचे आतमध्ये कुठेतरी टक्कर होते. काय म्हणताय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तुकार माझा अपघात, रात्री आणि दिवसा अखंड आमच्या आतमध्ये लढाई चालू आहे. कशाची लढाई चालू आहे? जुने निर्णय आणि नवे निर्णय. शास्त्राने करून दिले नवे निर्णय, शास्त्र नवा निर्णय करून देतो तू ब्रह्म आहेस, जुना निर्णय मला सांगतो मी देह आहे, नवा निर्णय सांगतो तू करता नाहीस, जुना निर्णय मला सांगतो तू करता आहेस. आता असे जुने निर्णय आणि नवे निर्णय यांचा अखंड संघर्ष चालतो आणि नवे निर्णयांचं ताकद जशी वाढत जाईल तसे जुने निर्णय हटत जातात आणि मग बुद्धीच्या ठिकाणी नवे निर्णय अत्यंत स्थिर होऊन जातात आणि सगळी वासना नव्या निर्णयाने भरून जाते. अशी स्थिती होईपर्यंत, ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवे निर्णय बुद्धीमध्ये पोचवायचं काम आपण केलं पाहिजे. याला साधना म्हणतात. हे साधनाची पद्धत आम्ही समजून नाही घेतले तर साधनाच्या आम्हाने अनावाने आम्ही जे जे करू ते त्या गुढीसारखं होणार आहे. इतकी बली मारली रात्रभर आणि अजून काही झालं नाही, ही जी स्थिती आहे त्या स्थितीचं हे कारण आहे की विचार करून काही केलं नसतं, जे करायला पाहिजे ते केलं नसतं. करायला पाहिजे करायचं असेल तर जुने निर्णय बदलले पाहिजेत, नवे निर्णय करून घेतले पाहिजेत, त्यासाठी अखंड साधना केली पाहिजे. नित्यानित्य विचार, क्षराक्षर विचार, हे सगळे गीतेचे निर्णय आहेत. हे सगळे निर्णय गीतेचे करून घेतले पाहिजेत. आपला सर्वांचा एक निर्णय असतो, मी करता आहे, माझ्यामुळे झालं, मी नसेन तर होणार नाही. आणि सर्वात मोठं स्वामीजीकडचं लक्षण, माझ्या मागे कसं होणार, माझ्या मागे कसं होणार असं तो म्हणतो. त्याने कितीही ग्रंथ वाचलेले असू दे, त्या ग्रंथांना त्याला खरंच प्रवेश देत नाही, असा सरळ अर्थ आहे. कारण माझ्या मागे कसं होणार असं जेव्हा वाटतं त्या वेळेला सरळच अर्थ आहे, मी करतोय म्हणून होतंय ना, तर कसं होणार आहे, माझ्या मागे करतील की नाही कोणास ठाऊक, बरोबर करतील की नाही कोणास ठाऊक, असे जे विचार आहेत हे विचार बद्ध झाल्याचे विचार आहेत. कशाने बद्ध झालो आम्ही? माझ्या कर्तृत्वाला मी बद्ध झालो आहे. बद्ध आणि मोक्ष आपलं विचारत्व चालू आहे, धागा धरून ठेवलेला आहे. पण माझ्या मागे कसं होणार असा मला ज्याचा विचार येतो तो अत्यंत बद्ध आहे असं समजा. म्हणून पुढच्या 7 पिढ्यांची व्यवस्था मी करून ठेवी, कारण चांगलं त्यांचं चांगलं झालं पाहिजे. आता इतक्या पिढ्यांची व्यवस्था कोण चांगलं होतं का काय होतं आहे आपल्याला ठाऊक नाही, पुढे त्यांचं काय होतं ते त्यांचं त्यांना ठाऊक आहे. तो विषय आणखी वेगळा आहे. मुद्दा एक लक्षात ठेवायचं की असा युद्धाचा प्रसंग आज ज्यांचा चालू झालेलाच नाही, आज लढाई ज्यांची चालू नाही, वासनाचे निर्णय जसे तसं निमूटपणे त्या दिशेने प्रवास चाललेला आहे, असे लढाईचं कामच काय? गीतेचे नवे निर्णय धडक देत असतील तर लढाई होईल, नाही तर लढाई होईल कशी? म्हणून गीतेचे नवे निर्णय गीतानुसारी वासना आणि बुद्धी आणि वासनानुसारी बुद्धी, यातली वासनानुसार बुद्धी जेव्हा निघून जाईल त्याच वेळेला गीतानुसार बुद्धी स्थिर होईल आणि मग इंद्रिये म्हणतले कृती, त्याची इंद्रिय उघड त्याच्या स्वाधीन होतात, त्याला जे पाहिजे तेच करतात, त्याच्याविरुद्ध एकही गोष्ट करत नाही. ही स्थिती जी आहे, ही स्थिती आली की समजायचं आपलं काम झालेलं आहे, आणि स्थिती नसली जमली नाही फार अवघड परिस्थिती असते. पण ही स्थिती यावी लागते हेच आम्हाला कुणी सांगत नाही, आम्हाला कधी समजत नाही. आणि आम्ही जी ठराविक साचेबद्ध साधना आहे, जी साचेबद्ध साधना आम्ही सातत्याने करत राहिलो त्याला यश येण्याची शक्यता बाकी नसते. मग विचार 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 हे साधनाचं फार मोठं साधन आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात, वस्तुस्थित विचार येणं नकर्षित कर्म कोणी मी म्हणजे मी आत्मा आहे हा जो अनुभव आहे, म्हणजे मोक्षाची जी स्थिती आहे ती फक्त विचाराने येते, कोट्यावधी कर्माने येणार नाही. आणि आमचा अत्यंत भरोसा कर्मावर असतो, इतकं केलं तितकं केलं, हे केलं ते केलं असं केलं तसं केलं, माझ्यासारखा सहसा करणारा कोणी तुम्हाला भेटणार नाही, इत्यादी इत्यादी कोणत्याने कर्माने बद्ध झालेला, कर्माने बांधला गेलेला. एका वडिलांना सवय होती,
मुला तीन मुली होते त्या तीन मुलांना सांगायचं मी आहे तो पण तुम्हाला हे सगळं कसं चाललं हे लक्षात येणार नाही मी गेल्यानंतर कळेल रोज त्या मुलात धाक ती मुलं एकदा वैतागली म्हणाली बाबा तुम्ही जाऊन बघा असा प्रसंग हा प्रसंग का आला आणि उभं घेतला स्वतःवर मी आहे तो पण तुम्हाला कसं चाललं कळणार नाही हा ते आणखी एक आज जे तुम्ही काय आहात ते माझ्यामुळे आहात असं रोज मुलाला आज जे तुम्ही काय आहात ते माझ्यामुळे आहात तो मुलगा मान्यच करतो तुम्ही आहात म्हणून मी आहे शंकाच नाही तुम्हीच नसता तर मी कशा वाचतो 50% ऐकतो अशा पद्धतीने जेव्हा ऐकूनची वेळ येते त्यावेळेला आपण आपल्या हाताने काहीतरी ओढून घेतलं असतं कर्तृत्व याला शास्त्रामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असं म्हणतं आणि असं मोठे नाव आहे सर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती हे अशी सगळी नावं सोडून द्या पण मूळ मुद्दा आहे मी करता ही भूमिका जी आहे ही भूमिका आपल्याला फार त्रासदायक आहे करायचं मीच आहे पण मी करता ही भूमिका सोडून द्यायचं त्याचं कर्तृत्व सोडून द्यायचं म्हणजे कर्तृत्वाच्या बंधनात बी आहे भोक्तृत्वाच्या बंधनात बी आहे कर्माच्या बंधनात बी राहतो देहाच्या बंधनात राहतो मी देह आहे या बंधनात बी राहतो इतक्या सगळ्या बंधनातून सुटका याला मोक्ष म्हणतात आणि इतक्या बंधनातून सुटका व्हायची असेल तर विचार आहे त्याचं उत्कृष्ट साधन आहे यापेक्षा दुसरं साधन कुठलंही नाही आहे बाकी सगळी साधनं आहेत ती गौण साधनं आहेत सहकारी साधनं आहेत मदत करणारी साधनं आहेत प्रत्यक्ष खरं साधन विचार आहे म्हणून सगळ्या ग्रंथामध्ये गीतेमध्ये विचार आहे ब्रह्मसूत्रात विचार आहे उपनिषदात विचार आहे त्याची वाटणीच तशी आहे उपनिषदामध्ये जग काय आहे जीव काय आहे ईश्वर काय आहे ब्रह्म काय आहे त्यांचा आपापसातले संबंध कसा आहे हे समजावून सांगितलेलं आहे म्हणून उपनिषदात श्रवण आहे ब्रह्मसूत्रामध्ये त्यापासून खूप मनन आहे खूप विचार केला आहे त्या असं नाही कशावरून मग वैदिक काय म्हणतात संख्य काय म्हणतात नैयायिक काय म्हणतात वैशिष्ट्य काय म्हणतात वगैरे वगैरे हा सगळा विचारा मंथन करून निर्णयात्मक भूमिका जी आहे ती ब्रह्मसूत्रात आहे आणि भगवद्गीतेमध्ये मोक्षाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार जास्त आहे उदाहरणार्थ मोक्षाच्या आड काय गोष्टी येतात तमोगुण आहे मोक्षाच्या आड येईल रजोगुण आहे मोक्षाच्या आड येईल म्हणून तमोगुणातून सुटका म्हणजे मोक्ष रजोगुणातून सुटका म्हणजे मोक्ष आणि शेवटी सत्वगुणातून सुद्धा म्हणजे सुटका म्हणजे सुद्धा मोक्ष त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भाव अर्जुन गीता सांगते वेदामध्ये तीन गुणांचा बंड आहे तो तीन गुणातून मोकळा हो बंड हा शब्द माझा नाही एकनाथ महाराजांचा आहे वेदामध्ये तीन गुणांचा बंड आहे सगळीकडे आता बंड हा शब्द वेदांच्या संबंधी वापरण्याची हिंमत कोणाला आहे ती संत आहे असा विचार केला तर आपल्या म्हणजे वेद हे सर्वस्व आहे असं संत सुद्धा मानित नाहीत वेदातला उपनिषदाचा भाग आहे तो सर्वस्व आहे ती सुद्धा एक सिस्टीम आहे म्हणून गीतेमध्ये मोक्षाच्या आड येणाऱ्या गोष्टी त्याचा विचार आहे उदाहरणार्थ आणखी काही त्याला दैवासुर संपत्ती म्हणते असुरी संपत्ती मोक्षाच्या आड येणार आहे दैवी संपत्ती मोक्षाला मदत करणार आहे सत्वगुण मोक्षाला मदत करणार आहे रजोगुण तमोगुण मोक्षाला अडथळा निर्माण करणार आहे अशा पद्धतीने गीतेमध्ये जो विचार सांगितला आहे तो श्रवण मन नित्यध्यास त्या नित्यध्यासाचा विचार भगवद्गीतेमध्ये असा तीन ग्रंथांचा उपयोग आहे तीन ग्रंथांचा उपयोग संपला त्याचं काम संपलं तीन ग्रंथ बाजूला ठेवायचे त्यात जे सांगितलं तो निर्णय जो झाला त्या निर्णयानुसार जीवन जगायला सुरुवात करणं याला साधना म्हणतात ग्रंथ सतत वाचणं आता का वाचावे लागतं तर धूळ बसते आपण पाहतो गर्द बंद करून गेलो आणि महिलांनी परत आलो तर सगळ्या दाराखिडक्या बंद असून सुद्धा आतमध्ये धूळ साठलेली असते मग ते हे लावून स्वच्छ करावे लागते तुम्ही काय लावत असाल माहिती नाही ते सक्षम वगैरे असतं की आता मेहनत अर्थ असा होतो की आपल्याला नकळत कुठेतरी धूळ बसलेली असते ती बसून आहे म्हणून रोज थोडं 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 त्याच्याशी स्पर्श जो आहे तत्वज्ञानाची तो तत्वज्ञानाचा स्पर्श असावा पण स्पर्श असावा म्हणून उजळणे व्हावी म्हणून कोणातरी दिसावं परमार्थ फार मोठा दोष आहे माझीच गोष्ट सांगतो ना मी असं सकाळ वाचत बसलेलं असतो बघा घरामध्ये असं टेकून गेटमधून कुणीतरी आल्यासारखा आवाज येतो कुठेतरी आलं गेट मग त्यांची अशी अपेक्षा असते की महाराजांनी नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असली पाहिजे पण मी महाराज आहे सकाळ वाचता का म्हणे मग मी काय करतो चटकन सकाळ खाली ठेवतो ज्ञानेश्वरी आता ठेवतो मग आलेल्या माणसाला काय दिसतो मग तो सगळ्यांना सांगतो आमचे महाराज नेहमी ज्ञानेश्वरी वाचत असतात अशी जी इमेज बिल्डिंगचा प्रकार होतो त्या फजितीला परावार नाही परमार्थामध्ये अस्सल परमार्थामध्ये फजितीला परावार नाही म्हणून मी नेहमी सांगतो प्रपंच करणं एक वेळ सोपा आहे पण अस्सल परमार्थाकडे फार कठीण कारण त्याची ही सूक्ष्मता आहे ही सूक्ष्मता आपल्या लक्षात येत नाही आणि सूक्ष्मता लक्षात आल्याशिवाय आपण इमेज बिल्डिंगची गोष्ट आहे ती इमेज बिल्डिंग अजिबात उपयोग असेल
आमचा असा असतो, आम्ही असं असतो, आम्ही यू असतो, आम्ही तू असतो वगैरे वगैरे, ही इमेज बिल्डिंग आहे. आणि असं कारण आहे की परमार्थ स्वतः म्हणजे आत्मजाला म्हणतात, ब्रह्मजाला म्हणतात, ते निर्विशेष आहे, म्हणजे एकही विशेष त्याला नाही. आता एकीकडे ब्रह्माला एकही विशेष नाही, एकीकडे मी पण ब्रह्म आहे आणि मी इतके विशेष सांभाळतो, कशाचा कसा वेळ आहे का? एक इमेज बिल्डिंग नावाचा म्हणून परमार्थाचा एक प्रकार असतो, तो इमेज बिल्डिंग नावाचा प्रकार केव्हा तरी संपलेला असला पाहिजे. आणि म्हणून मग विशिष्ट कपडे, विशिष्ट हे, विशिष्ट मुद्रा, विशिष्ट स्टाईल वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी इमेज बिल्डिंगच्या स्वरूपाच्या असतात. आणि इमेज बिल्डिंग आम्हाला येत नाही लक्षात ठेवायचं, त्याचं कारण ते निर्विशेष आहे. आणि हे जर लक्षात नसेल तर प्रत्यक्षतही म्हणजे डॉक्टरांची इमेज असते, त्यांनी जपली जर तर गोष्टी वेगळं आहे. प्रत्येकाची प्राध्यापकांची इमेज असते, प्रत्येक व्यवसायामध्ये त्याची त्याची इमेज असते, ती त्यांना जमावी लागते. मग तसं इकडे सुद्धा इमेज बिल्डिंग असेल तर हा व्यवसाय झाला. मग असं अशा पद्धतीने आम्ही विचार केला तर मोक्ष ज्याला म्हणतात ते मोक्ष कशा कशातून मुक्ती, इमेज बिल्डिंग मधून मुक्ती, अशी कितीतरी मुक्तीची क्षेत्र, बंधनाची क्षेत्र आम्हाला कळतात, लक्षात येतात. आणि त्या त्या क्षेत्रातून मला मुक्त व्हायचं आहे आपल्या लक्षात आलं की मग ते सोपं होत जातं. आणि हे जर नाही कळलं तर फक्त देहतादात्मातून पुन्हा जन्माला न येणं म्हणजे मुक्ती, एवढा एक ठोकळेबाजा अर्थ जो आहे मोक्षाचा एवढाच माहीत असतो आपल्याला, तो तर काय सहजच आहे. पुन्हा जन्माला न येण्यासाठी कुणीही मुक्त होण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे उदाहरण सांगतोय, साखर कारखाना तयार केल्यानंतर साखर निघते, त्यातून मळी पण निघते, अल्कोहोल पण निघतो. मग पण कुणीही मळीसाठी अल्कोहोलसाठी साखर कारखाना काढत नाही, काहीतरी काढतात साखरेदारी काढतात. तसं आहे की परमार्थ शुद्ध झाल्यानंतर मोक्ष हे मुख्य साखरेसारखं आहे, मग त्यातून पुन्हा जन्माला न येणं हा जो साईड इफेक्ट आहे तो सहज होऊन जाईल. डॉक्टर असल्यामुळे साईड इफेक्टच्या भाषा. आता हा जो आहे सहज होणारी मुक्त आहे, त्यासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची गावच नाही, गरजच नाही. सगळे असे विचार व्यवस्थित बसून घेतले तर पुन्हा जन्माला मला यायचं नाही, ही रडारड आहे, ही किरकिर आहे, ती किरकिर राहता का? कारण पुन्हा जन्माला काय यायचं नाही, आत्ता जन्मात फार दुःख भोगावं लागले. या दुःखाची आठवण होऊन मग मी म्हणतो असला जन्म मला पुन्हा नको, म्हणजे अलग पंचायत, म्हणजे पुन्हा दुःखाच्या स्मरणातून परमार्थ असं जर सततच राहिलं तर कसं चालेल? किती बारकावे असतात. मी म्हणून सांगितलं वजन कसलं आहे, किशोर मोजण्याचं काटा आहे, लाकडं मोडण्याचा काटा नाही आहे. असं की लक्षात घेत गेला आपण तर परमार्थाच्या पूर्वी किती गोष्टींचा विचार करावा लागतो, प्रत्यक्ष अभ्यासापूर्वी किती गोष्टींचा विचार करावा तर त्याची दखल घ्यावी लागते. आत्मने ज्या अशा गोष्टी असतील त्या सगळी अडगळ असेल, सगळी अडगळ, सगळी कोळी टकळ, हे सगळीच्या सगळीच्या टकळ्याशिवाय परमार्थामध्ये एक पाऊल सुद्धा पुढे पडण्याची शक्यता नाही आहे. म्हणून कर्म, उपासना, ध्यान, उपासना ही निष्काम असली पाहिजे, सगळी फजितीच आहे. एक वाक्य सांगतो उपासकांचं, देवा मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं? फार मोठं वाक्य आहे, सर्वांच्या तोंडावर येणारं वाक्य आहे, देवा मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं? एवढ्यानं थांबत नाही तो, लेखाचा काहीच करत नाही त्याने तसं तसं कसं? माणूस एक अजब आहे, प्राणी घडून माणूस एक अजब आहे. बा आपल्या पुरतं ठीक आहे, बोल ना माझं असं कसं, पण त्याचं तसं कसंही उठाटो घ्यायला पाहिजे, पण तीच उठाटो घ्यायला जाणार. आता प्रश्न आहे मी देवा तुझं एवढं केलं म्हणजे काय? मग एवढ्या तुला फेऱ्या घातल्या, एवढं हळद कुंकू खर्च केला, आतापर्यंत उदबत्त्या एवढ्या झाल्या, इतके नैवेद्य झाले, इतके तुझ्या नावाने प्रसाद झाले, इतक्या तीर्थयात्रा झाले, इतकं सगळं मी देवाचं केलं. तर मुळात मी देवाचं करतो हे वाक्यच मुळात फार चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं वाक्य. त्याचं कारण आहे देव माझं सगळं करतो की मी देवाचं करतो? सगळं सगळं उलट सुलट झालेलं आहे. भगवद्गीता सांगते ईश्वर सर्वभूताना हृदयशंतुष्टीने ब्राह्मण सर्व भूताने यंत्रणाने पाया, ईश्वर माझ्या हृदयात राहतो आणि माझं सर्वस्वाचं चालक तो आहे, त्यामुळे तो माझं काय करायचं ते करतो, मी त्याचं काही करत नाही. तरी सुद्धा आमचं वाक्य आहे देवा मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं? त्याचा अर्थ असा होतो मी देवाचं ज्या प्रमाणात करील, म्हणजे जे काय असेल करणं ते त्या प्रमाणात त्याने उत्तराही झालं पाहिजे. म्हणजे कसं आहे कॉज अँड इफेक्ट, म्हणतात त्याच्या थाटामध्ये इतकं केलं इतकं झालं पाहिजे. एक मजेशीर गोष्ट सांगतो, एक तरुण जंगल ओलांडून पलीकडे जाणार असतं काहीतरी त्याच्या कामासाठी, त्या जंगलात झुंग असतात पुष्कळ. तर त्याच्या मित्राने विचारलं तो जंगल ओलांडून पलीकडे जातोच खरा, पण तुला दोन सिंह भेटलं तर तू काय करशील? तो म्हणाला मी काय करेन, ते करतील काय करायचं. आता ही जी कथा आहे ही जशी कथा आहे तशीच्या तशी गोष्ट आहे ईश्वराच्या बाबतीत खरं आहे. तो माझं सर्व काही करतोय आणि मी खुशाल म्हणतो मी तुझं केलं. असं हे जे काही बोलणं आहे हे
परंतु परमार्थ शास्त्राची थट्टा आहे, भक्तिशास्त्राची चेष्टा आहे, आणि अशी थट्टा आणि चेष्टा करून हे मुख ठोकल्याच पाहिजे. शरणागती, विसरून वाक्य बोललो, ईश्वर शरणागती आणि ईश्वर शरणागती तो करता आहे ही भूमिका. इतकं मी केलं अशा तऱ्हेचं एक मोजमाप नोकरीत करावं लागतं. आणि अमेरिकेत मी ऐकलं की एक महिन्यात नाही मीटिंग असते, तुम्ही काय काय केलं महिन्यात हे सांगा. असे केलेले न केलेले सगळ्या गोष्टी तर द्यायच्या असतात. हे ठीक आहे, नोकरीचा एक तो हा आहे फॉर्मॅट असतो, ते असा तुमच्या त्या एकूण कामाचा तो हा असतो. हे इकडे ठीक आहे, इकडे तसं चालत नाही. मी अमुक केलं, अमुक तमुक केलं, मी असं केलं तसं केलं, हे मी देवाला सांगायचं झालं तर देव सर्वसाक्षी म्हणजे काय मग? सर्वज्ञ म्हणजे काय? जर देव ईश्वर सर्वज्ञ सर्व साक्षी असेल तर मी काय केलं हे त्याला सांगायची यादी तयार करण्याची गरज नाही, त्याला ते आधीच माहिती आहे. हे जर मी लक्षात नाही तर शरणागती कसली? फार पंचायत आहे. विचार केला तर सगळं आहे, विचार नाही केला सगळं चाललंय. ते दणकून चाललेलं आहे. असं दणकून चाललेल्या गोष्टीने ते वखारीतलं माप पंचायत पडतं, केशवाचं माप नाही परत पडत. म्हणून ते हवं असेल, प्रॉपर हवं असेल तर असं जास्त सगळं विचार पाहिजे. निष्काम उपासना अत्यंत आवश्यक आहे. निष्काम उपासनेचे तर शांत होऊन जातात, शांत वखवख थांबते. वख जी असते सगळी वखवख थांबतात. त्याचं कारण आहे मी ज्या प्रमाणात कर्म करीन त्या प्रमाणात त्याच्या योजनेनुसार मला जे मिळायचं ते मिळणार आहे, मला जे हवं ते मिळेल असं नाही. आता एक झगडा आहे अपेक्षित आणि नियोजित, दोन गोष्टींचा झगडा आहे. मला काय हवं त्याला म्हणतात अपेक्षित, आणि माझ्याकडे काय ठेवलेलं आहे त्याला म्हणतात नियोजित. हा कायमचा झगडा आहे. मला एक असं हवं असतं काहीतरी, काही वेळा काय होतं मला हवं तेवढंच नेमकं मिळतं, काही वेळेला मला हवं त्यापेक्षा जास्त मिळतं, काही वेळेला मला हवं त्यापेक्षा खूप कमी मिळतं. नियोजित तितकंच असेल तर तितकंच मिळेल, जास्त असतं जास्त मिळेल, कमी असेल तर कमी मिळेल. आता हेच आपलं लक्षात आलं तर कित्येक गोष्टी आमच्या जीवनात अशा घडून येतात की त्यावर आमचं नियंत्रण नसतं. नंतर आपल्याला कितीही पश्चाताप झाला तरी त्याचा काही उपयोग नसतो. अशा जेव्हा नियंत्रण नसलेल्या गोष्टी आपल्या जीवनात घडून येतात त्यावेळेस समजावं की हे कशामुळे झालंय, हे त्याच्या सत्तेमुळे झालंय, त्याच्या योजनेनुसार झाले, माझ्या योजनेनुसार झालेलं नाही. आपल्याला लक्षात आलं मग आपल्याला कळतं ठेवले आनंदे ते चित्त्य असं द्यावे समाधान. हा अनेक विचार म्हणताना हा विचार पोलपोटा वाटतो. असं कसं ठेवले आनंद आहे? आमच्या ईर्ष्या आहे, आमचा स्पर्धा आहे, आमच्या हातात कर्तव्यकारी आहे, आपलं कर्तृत्व आहे, हे आहे ते असं आहे तसं आहे, त्याने आम्ही आम्हाला पाहिजे तसं राहू हे बरोबर आहे, पण आम्हाला हवं तसं राहू असं म्हणण्याला खरंच तसं राहता येतं का? असं प्रामाणिक विचार देखील कळेल की असं राहता येत नाही. आपल्या अशा आकांक्षा गगनाला फिरणाऱ्या असतं आणि वास्तव असतं ते काहीतरी वेगळंच असतं. त्याचा अर्थ असा होतो की निष्काम उपासना केल्याशिवाय आणि निष्काम कर्म केल्याशिवाय अपेक्षित ती पूर्वतयारी होत नाही, आणि ती पूर्वतयारी झाल्याशिवाय त्यातला एकही विचार आमच्या कामाला येणार नाही. नुसतं माहिती गोळा केल्यासारखं होईल. मी सुरुवातीला विचार मांडला होता, माहितगार व्हायचं नाही, मला ज्ञानी व्हायचं नाही, मला ज्ञानरूप व्हायचं. ज्ञानरूप झाल्यानंतर मी ज्ञानीही भूमिका नाही होऊन जाते, मी माहितगार ही भूमिका नाही होऊन जाते, कारण मी ज्ञानी आत कृत्रिमत आहे. मी वेगळं आणि ज्ञान वेगळं असं होतं ना. मी ज्ञानी म्हणजे काय होतो? आता मी डॉक्टर असं जेव्हा म्हणतो तर डॉक्टर की वेगळी आहे आणि मी वेगळा आहे तसंच आहे. मी ज्ञानी म्हणजे ज्ञान वेगळं राहिलं तर मी वेगळं राहिलो, पण ज्ञानरूपामध्ये असं नाही आहे. मी ज्ञानरूप असल्यामुळे मी आणि ज्ञानात काही फरक राहत नाही. हे काय शब्द जे असतात ते शब्द आकारण नसतात कुठले सुद्धा, प्रत्येक शब्दाच्या मागे काहीतरी भूमिका आहे, आणि भूमिका समजून घेतली तर परमार्थाला आनंद आहे. ही भूमिका नाही समजून घेतली चाललंय, आपलं काय जसं चालायचं तर चाललंय, पुढावडी चालू आहे, इकडे जाऊ द्या तिकडे जाऊ द्या, हे करतात का फासफूस करायचं. एक शेवटचं वाक्य सांगतो साडेसात, मी आणि देव ज्यांचा ते खेळ चाललेला आहे, मी आणि देव ईश्वर यात खेळ चाललेला आहे. माझं असं म्हणणं आहे काय वाटत झालं तरी शरीर सोडता कामा नाही, माझं शरीर जाता कामा नाही. देवाचं असं ठरलेलं आहे काय वाटत झालं तरी नेल्याशिवाय सोडणार नाही. बघा सगळा आहे देव आणि मी ज्याच्यात चाललेला खेळ आहे. मग त्यासाठी देव असं म्हणतो मला तुम्हाला किती प्रदक्षिणा घातल्या असा विचार नाही करणार, किती वेळा मी तुम्हाला नाम घेतलं याचा विचार नाही करणार, किती उत्पत्त्या जाळल्यास याचा विचार करणार, किती तीर्थयात्रा केल्यास, किती पारायणं केलीस, किती व्रतवैकल्य केलीस, याची एकही गोष्टीची मी दखल घेणार नाही. तुझं शरीर नेल्याशिवाय राहणार नाही. आणि मी म्हणतो कोणत्याही परिस्थितीत माझं शरीर जाऊन चालणार नाही. आता खेळ आहे, कोण जिंकणार आहे त्या खेळात, कोण जिंकणार आहे त्याला मॅच फिक्सिंग म्हणतात. अशा पद्धतीने विचार केला या खेळात नक्की तो जिंकणार आहे असं असेल तर मग खेळायचं कशाला? खेळून खेळून हरण्यापेक्षा संत न खेळता जिंकतात. फार मजा असते खेळता, फार मजेदार खेळतात.
संत न खेळता जिंकतात, ते न खेळता जिंकतात कसे, ते असं म्हणतात हे बघ तू माझ्यातलं निवून निवून काय घेशील, विचार फार सुंदर आहे, तू माझ्यातलं निवून निवून काय घेशील, अष्टधा प्रकृतीचं शरीर आहे तू मला दिलेलं आहेस, तेच मला निवडून जाशील आणखी काय नेशील, पण तुला मला नेता येणार नाही, हा विचार फार सुंदर आहे, तुला मला नेता येणार नाही कारण तू एकच आहोत, त्याला म्हणतात अद्वैत, हे अद्वैताची शान आहे, आणि अद्वैताची शान जिथे असते त्या ठिकाणी संत म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्या, इतक्या आनंदाने सगळे शरीर सोडून द्यायला असतात, म्हणून संतांच्या पुण्यतिथी साजरी करायच्या असतात, पण संत आनंदाने शरीर सोडून देतात, एकदम शरीर सोडून द्यायला एका पायावर तयार आहे, आम्ही 10 पायावर सुद्धा तयार असतो, अशी काहीतरी जी मोठा फरक आहे, तर फरकामध्ये फजिती आहे सगळी, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, न खेळता जिंकायचं असेल तर संतांनी ज्या पद्धतीने ते करेल त्या पद्धतीने प्रश्न विचारतो, हे शरीर मला मिळालं आहे का मी आणलेलं आहे, हे शरीर मला मिळालेलं आहे का आणलेलं आहे, हा अवघड प्रश्न आहे, आणलं असतो तर भाजी सुद्धा आम्ही कशी निवडून आणतो, कोळी कोळी ताजी ताजी निवडून आणतो, मग शरीर जर मी आणलं असतं तर असं कशाला आणलं असतं, असं म्हणजे कसं ज्याचं जसं आहे तसं, एक सांगतो विधान करून टाकतो, इथे जमलेल्या कोणालाच आपलं स्वतःचं शरीर पसंत नाही, काय विधान म्हटलं, कुठेतरी त्या शरीरामध्ये कुठेतरी कुणे वगैरे असं असतं बदल असतं तसं असतं बदल असतो, जरा काळा रंग जास्त दिसतोय फेअरन लवली अशा कुठेतरी ज्या सगळ्या खटपटीत आलेल्या असतात, डागडोजी म्हणतात त्याला, चेहऱ्याची डागडोजी, इकडची डागडोजी, तिकडेच डागडोजी, कॉम्पेन्सेशन, फार जाड असेल तर उभ्या रेषांचे कपडे वापरावे, म्हणजे काय दिसतं जाडी कमी दिसते, फारच बारीक असेल तर आडव्या रेषांचं म्हणजे थोडंसं जास्त दिसतो, हे कॉम्पेन्सेटरी म्हणतात, ही जी सगळी फजिती आहे त्या सगळ्या फजितीला एकच कारण आहे, शरीर मला मिळालेलं आहे, आणि शरीर जर मिळालं असेल तर देणारा असला पाहिजे की नाही, तर उत्तर जर मिळालं असेल तर देणार असला पाहिजे, देणार असेल तर नेणारा असला पाहिजे, लॉजिक आहे, सिम्पल लॉजिक आहे, माझं जर नेणार असेल तर न्यायाच्या वेळेला तूच दिलंस ना कशाला घेऊन जा, माझी काही तक्रार नाही, इतक्या सुखाने जो शरीर सोडतो तो जिंकलेला आहे, आणि अशा सुखाने जो शरीर सोडत नाही तो हरलेला आहे, म्हणून परमार्थाची हार जी अत्यंत स्पष्ट आहे, मी किती ग्रंथ वाचले किती प्रवक्षण केली याला परमार्थात एका हद्दीपर्यंतच किंमत आहे, त्याच्यापर्यंत काही किंमत नाही आहे, मी हरलो केव्हा म्हणून असं म्हणतात जीवन मुक्त मृत्यूच्या वेळ ओळखावा, तोपर्यंत त्याच्या समाधीची तयारी सुद्धा करू नये, तो मृत्यूच्या वेळ शांतपणे जर मुलांना सामोरा गेला आनंदाने सामोरा गेला समजायचा हे जमलेला आहे हा जिंकलेला आहे, आणि जर तळमळायला लागला तडफडायला लागला पूर्वतयारी करायला लागला आणि निरोप निरोप घ्यायला लागला सगळ्यांचे जमलं याला बोलवा त्याला बोलवा ह्याचा चेहरा बघतो त्याचा चेहरा बघतो, मग आजपर्यंत ज्याच्याकडे बघून घेतलेलं असतो त्याला असं बघावं असं वाटतं त्यावेळेला, आता ही जी काही सगळी परिस्थिती आहे ही सगळी परिस्थिती अत्यंत करुणाजनक आहे, आणि अशा करुणाजनक परिस्थितीत जो राहतो तो हरलेला आहे, आणि अशा रुभावात जो राहतो तो जिंकलेला आहे, म्हणून परमार्थ रुभावदार राहतो हा असा करुणाजनक परमार्थ असं नाही, कोणाच्या दयेवर अवलंबून असलेला परमार्थ असं नाही आहे, ही सगळी परमार्थाची वर्म मोक्षाचे रहस्य आपण समजून घेतले तर मग ह्याचा आपल्याला 2 दिवसात पडसा पडता येईल, काय म्हणलो हे जे तत्वज्ञान आहे ह्या तत्वज्ञानात आम्ही इतके रमून राहतो, त्यात मध्ये शब्दांचे इतके छान छान खेळ असतात, इतके छान त्याचे विणलेले असतात, एक एक तत्वज्ञानाची वीण त्याच्यामध्ये असते की त्याची वीण ते स्वेटरासारखं जोड, आता ही वीण परवा ती वीण तर घेऊन आता ह्या वीणेचा कंठाळा ती वीण घेऊया त्या वीणेचा कंठाळा अशा पद्धतीने जे आहे ते याच्यात फार आहे, पण तत्वज्ञान अगदी थोडा आहे, श्लोकार देणं प्रवक्षाने आचार्यांनी बदल ना अर्ध्या श्लोकात सांगतो काय परमार्थ आहे, ब्रह्मसत्य जग मिथ्या जीव ब्रह्मरूप आहे तो वेगळा नाही संपला बरोबर, आता इतकंच सांगण्यासाठी एवढं सगळं प्रचंड तयारी करून ठेवलेली आहे, ती तयारी अनेकांनी करून ठेवली त्या प्रत्येक तयारीला आम्हाला बळीपडण्याची गरज पाहिजे, आपली एक सिस्टीम आपण ठरवून घ्यावी त्या सिस्टीमप्रमाणे वाटचाल करावी आणि त्या सिस्टीमप्रमाणे जो मोक्ष सांगितलेला आहे तो मोक्ष पदरात पळून घ्यावा आणि सगळं बाकी सिस्टीम सोडून द्यावी, ही काय जे आहे बरोबर इतकं नेटकेपणाचं परमार्थात नसेल तर परमार्थात मोठी फजिती होते, म्हणून अत्यंत नेटकेपणाने परमार्थ करावा, परमार्थ स्मार्ट आहे, एस म्हणजे स्पेसिफिक, एम म्हणजे मेजरेबल, ए म्हणजे अचीवेबल, आर म्हणजे रिझनेबल आणि टी म्हणजे टीचेबल, छान स्मार्ट हा शब्द तुमच्या औद्योगिक क्षेत्रात आहे असं म्हणतात, ते वेगळे स्मार्ट असलं पाहिजे म्हणजे काय स्पेसिफिक असलं पाहिजे तुमचा गोल निश्चित पाहिजे इत्यादी इत्यादी, परमार्थ हे स्पेसिफिक आहे एक एवढंच आहे ब्रह्मसत्य जगन मिथ्या त्यापेक्षा नाही, एस
हे मेजरी बोलाय मला परमात्मा अचूक झाला की नाही मला बोसता येतो त्याच्यावरून ज्ञानाची लक्षणं आहेत भक्तांची लक्षणं आहेत योगींची लक्षणं आहेत गीतेमध्ये सर्वांची लक्षणं सांगितले त्या लक्षणावरून मोजता येतो मेजरेबल आहे अचिवेबल आहे जर अचिवेबल नसता तर परमार्थ केव्हा संपला असता तसं कम्युनिझम रशियातून निघून गेला 70 वर्षानंतर का बरं नव्हता टिकाऊ नव्हता ते तत्वज्ञानच टिकाऊ नाही तत्वज्ञान टिकाऊ नाही तर पण निघून गेलं आता भांडवलवाद आहे ते पण टिकाऊ नाही तेही निघून जातात कोणामध्ये सायकलिकली ते गोष्टी चालू राहतात अशा पद्धतीने विचार केला तर हे तत्वज्ञान ज्या अर्थी हजारो वर्ष टिकून आहे त्या अर्थी त्यातला जो गोल आहे तो अचिव्ह लागला पाहिजे आणि अनेकांनी आजपर्यंत अचिव्ह केलेला आहे अधिक सर्व संतांची मांदी आली आहे मोठीच्या मोठी सगळ्यांनी ते अचिव्ह केलेलं आहे अचिव्हेबल आहे रिझनेबल आहे रिझन 14 लॉजिक कसं लॉजिक सांगितलं ज्या अर्थी तो अचिव्हेबल आहे त्या अर्थी म्हणून तो टिकलेला आहे अचिव्हेबल नसता तर टिकला नसता इज रिझन ठीक आहे बघ सगळ्या संतांनी श्री गुरुने आम्हाला परमार्थ शिकवलेला आहे म्हणून तो सांगण्यासारखा सुद्धा आहे अशा पद्धतीने परमार्थ स्मार्ट आहे आणि स्मार्ट ह्या दृष्टीने त्या परमार्थशास्त्राकडे पाहिलं तर परमार्थशास्त्र एवढंच होऊन जातं आणि त्यातला स्मार्टनेस जर घडत टाकला एक प्रचंड फापट पसरायला म्हणतात ते परमार्थामध्ये घालून दिसतो त्या फापट पसरामध्ये बुडणं याला बंधन म्हणतात आणि फापट पसरातून सुटणं याला मोक्ष म्हणतात असे कितीतरी पद्धती आपण बद्दलाचा मोक्षाचा विचार करू शकतो पुरलेला भाग उद्या हरिओम.